जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. जिथे गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता 1,00,000 आणि 2 कोटी 3 कोटी कागद. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, विच मे एक्सटेंडेड टू 1 मंथ. 1 महिन्याची सजा आहे. जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला सरकार हे करणार आहे की नाही, पोलीस हे करणार आहे की नाही, मग हे संविधान काय आहे? आज आमचा संविधान दिवस आहे. मग संविधान मधला 19 कलम काय सांगताय? मोकळेपणाने फिरा, बोला, लिहा, वाचा, राहा, उद्योग करा. कुणाला तुम्हाला बंदी करता येणार नाही, कुठेही तुम्हाला कुणाला सांगता येणार नाही की तुम्हाला प्रवेश नाही कुठच्या गावामध्ये कुठच्या शहरात. 1 महिन्याची सजा आहे. काढा बोर्ड, आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या सजेवर पाठवा. आमचा मराठा समाजाला विरोध नाही, त्यांना आरक्षण द्या, वेगळं द्या, 12% द्या, 15% द्या. 2 वेळा कायदा आला, मी हात वरती केलं, द्या ओबीसीमध्ये नका देऊ, वेगळं त्यांना द्या. मराठा समाजाला विरोध नाही, विरोध आहे ही जाळपोळ करणाऱ्या झुंडशाही जी आहे त्याला आमचा विरोध आहे. अरे का सतत या उपोषण नेत्याबरोबर राहणारा हा कोण बेदरे का काय नाव आहे त्याचं, त्याला पकडलं, 3-4 लोकांना पकडलं आणि माझ्याकडे हा रिपोर्ट आहे FIR, तो पोलिसांनी स्वतः तयार केला FIR. आणि त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये या बेदरेकडे पिस्तौल सापडलं, पिस्तोलातल्या गोळ्या सापडल्या. ज्या दिवशी लाठीमार झाला म्हणून सांगतात त्या उपोषणाच्या स्थळावर, तिथं ज्या त्या बंदुकीच्या ज्या पुंगळ्या सापडल्या ते त्या पिस्तोलच्या होत्या हे सुद्धा दाखवतायत. काय करायचं, आपण फक्त आरडायचं ओरडायचं. अहो त्याला 24 तास सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये PCR नाही मिळाला, ताबडतोब न्यायालयीन कोठडी. तुम्ही एखाद्या पोलिसाला ज्याच्यावर आरोप आहे की हे सगळं त्याने केलं, त्याच्याबरोबरच्या गाव गुंडांनी केलं, झुंडशाहींनी केलं, 70 पोलिसांना यांनी जखमी केलं, त्याच्या चौकशीसाठी तुम्ही ठेवणार नाही त्याला ताबडतोब मॅजिस्ट्रेट न्यायालयीन कोठडी दिली? कशी काय चौकशी करणार, कसा काय न्याय मिळणार? एखाद्या पोलिसाला आम्ही धक्का मारला तर 8 दिवस आम्हाला आतमध्ये ठेवतील. पिस्तोल सापडते, गोळ्या झाडलेल्या सिद्ध होत आहे, सगळं काही मिळत आहे, पण ताबडतो त्याला सेफ केलं जात. आजकाल जे आहे ना, मला एक जे आहे ना फार जुना कागद जो आहे ना कोणी एका बांधवाने पाठवला, प्रेसवाले नंतर तो पाहू शकतात की म्हणे एवढा जुना कागद कसा सापडला, पण हा 1931 कागद आहे, म्हणजे वर्तमानपत्रातला. त्याचा जो टाईप पहा, त्याचं ते लिखाण पहा, आणि त्याने काय म्हटलं ते ऐका जरा. येते खाणे सुमारी, खाणे सुमारी म्हणजे जनगणना,
मराठा बंधूचा सूचना 26 फेब्रुवारी 1931 रोजी दशवर्षिक खाणे सुमारे ब्रॅकेटमध्ये मनुष्यगंती होणार आहे. सदर तारखेपूर्वी थोडे दिवस पूर्ण गंती सुरू होईल. दोन्ही गंतीच्या वेळी आपली जात मराठा अशी स्पष्टपणे गंतीदारास सांगावी. कुणबी मराठी वगैरे सांगू नये. काही मराठा जातीचे लोक इतर धंदे करतात, त्यामुळे धंद्यावरून पडलेल्या सुतार लोहार न्हावी वगैरे जाती सांगतात. हल्ली मराठे बांधव शिंपी सोनार वगैरे सुद्धा धंदे करतात. त्यांनी धंद्याची जात न सांगता मराठा अशी जात सांगावी व तसे गंतीदारास लिहून घेण्यास सांगावे. सुज्ञ जाणत्या मराठ्यांनी अडाणी मराठ्यास जात मराठा असे सांगण्यास सांगावे व गणतीदार तसे लिहून घेतात की नाही याकडे लक्ष पुरवावे अशी विनंती आहे. एक मराठा 1931 म्हणजे कुणबी मराठा नाही, मराठा मराठा. आणि म्हणूनच आमच्या एक भगिनी ज्या आहेत शिवकन्या तेजस्विनी ताई चव्हाण, त्यांनी सांगितलं आम्ही मराठा आहोत जातीवंत, आम्ही कुणबी नाही, आम्हाला कुणब्यांमध्ये टाकायचं नाही. तुम्ही सगळ्या मराठा समाजाला कुणबी करणार, या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा मराठा शिल्लक राहणार नाही. सगळे कुणबीच, सगळे ओबीसीच, मराठाच नाही शिल्लक, असं कसं होईल. म्हणून आमचं वेगळं आरक्षण द्या. त्यांना सुद्धा धमक्या सुरू झाल्या तर काय सांगायचं. मागे मी सांगितलं अरे पंढरपूरला सुद्धा यांना येऊ देऊ नका म्हणून सांगतात. त्याच्यावर मी काय म्हटलं तर लोक म्हणाल काय भुजबळ देवाला सुद्धा मध्ये, तर मी नाही आणत त्या देवाला मध्ये, हे आरक्षणवाले आणले. तेच म्हणाले होते ना उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही म्हणून. मी म्हणालो संबंध काय आरक्षणाचा आणि विठ्ठलाचा. विठ्ठल तर सगळ्यांचा आहे, तो देव सगळ्यांचा आहे. त्याच्या पूजेला आपली लढाई नंतर लढा, पण पूजेला सुद्धा तुम्ही यायचा ना. काय चाललं. सोलापूर जिल्ह्यातील तुळशी गावामध्ये नाभिक समाजाच्या माणसानं मराठा समाजाला मतदान केलं नाही. संपूर्ण गोठा घर दार वगैरे सगळं जाळून टाकलं. जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 2.5 लाखाचं नुकसान केलं. तारापूर तालुका पंढरपूर एका अपंग पोराला आत्महत्या केली ओबीसी समाजाच्या, असं दाखवलं गेलं. त्याचे पाय जमिनीवर आहेत, दोरी झाडाला लटकलेली आहे. तो अपंग आहे, तो झाडावर चढलाच कसा. आणि आत्महत्या करणाऱ्या ज्या पोराचे पाय तो जमिनीवर आहे, मग त्याचा जीव गेला कसा. खून केला या लोकांनी, खून केला. पण पोलीस म्हणतात आत्महत्या आहे. एक शेंडी गाव, शेंडी केडगाव, एक सरपंच माझी भगिनी तुमच्यासारखी फक्त अंबडच्या मेळाव्याला आली. सरपंच ओबीसी, गाव बंदी केली तिला, तू गावात यायचं नाही. अरे सरपंच आहे, फक्त सभेला आली म्हणून गाव बंद आहे. पोलीस काही करत नाही. मग याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल. हम रुके हुए थे, थके नहीं थे, अब लड़ेंगे हर दिन, डरेंगे नहीं है. देख रहे हैं तमाशा हम भी, जीतेंगे एक दिन, मरे नहीं है. हम जीतेंगे, मरेंगे नहीं. मग कसे जीतणार तुम्हाला सांगतो. एकत्र आलं तर काय होतं. हे पत्र आहे, वर्तमानपत्र. पारगाव
दौंड, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सगळीकडे भाजप आला, भाजप भाजप, 10-12 ठिकाणी, एक दोन ठिकाणी दुसरे कोणतरी आले. एक ठिकाणी एक बहुजन विकास आघाडीचे महिला जे आहे सरपंच पदाला उभी राहिली, सगळीकडे बाकीचे आले बरं का. तिने काय केलं, फक्त एक बोर्ड लावला, एकच पर्व ओबीसी सर्व, एक बोर्ड लावला. परिणाम काय झाला, सगळ्यांपेक्षा दुप्पट मतानं निवडून आली. तुम्ही काय चमत्कार करू शकता एकत्र आले तर. मला एकच सांगायचं माझ्या या बांधवांना जे इथे आहेत, जे बाहेर असतील नेते, आपण सगळे आपसातल्या मतभेद इगो बाजूला ठेवा, भुजबळाला बोलवा, नका बोलवू, पण तुम्ही सभा घ्या, मीटिंग घ्या, रॅली घ्या, ओबीसींचा आवाज बुलंद करा. कुठच्याही स्टेजवर जा, मी कुठे काय म्हणतो, नेतृत्व नेतृत्व. अरे मी आज 57 वर्ष शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून आहे, अनेक ठिकाणी देशामध्ये गेलो, 5-5, 7-7 लाखाच्या सुद्धा मीटिंग्स बिहार आणि रामलीला मैदानावर. नेतृत्वाची हौस नाही, आमदारकीची हौस नाही, मंत्री पदाची सुद्धा नाही. पण आमचा अपमान अशा रीतीचा, आणि आमच्यावर हा चालणारा तुमचा सत्तेचा, केवळ तुमचा समाज पुढे आहे. ज्या गरीब समाजांना वेगळं आरक्षण, मराठा समाज आला, पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका, एवढंच माझं सांगणं. आणि म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. जिथे गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता 1,00,000 आणि 2 कोटी 3 कोटी कागद. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, स्थगिती द्या त्यांना, हे चालणार नाही. निर्गुडे आयोग, ओबीसी आयोग, त्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला काही आदेश असतील की मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करा. शांतपणे ऐका मी काय म्हणतो, हे मागास पण कसं सिद्ध करायचं, हे इथे 4 बसलेले आहे, हा सगळ्यात मोठा आहे, श्रीमंत आहे, हा त्याच्या खाली आहे, हा त्याच्या खाली आहे, ते त्याच्यानंतर आहे, मग हे उच्च झाले, हे वरती गेले. मग ह्या 4 लोकांमध्ये तुम्हाला शोधावा लागेल मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण होणार नाही, चालणार नाही, ते सगळ्यांचं सर्वेक्षण करा, आणि मग इतरांच्या पुढे तो आहे का बघा, आणि मग द्या. एकाच समाजाचं कसं काय सर्वेक्षण होईल. सर्वेक्षण तर असं आहे की कुठला समाज इतरांपेक्षा मागे आहे, कुठला समाज इतरांच्या पुढे वरती आहे, हा तौलनिक जो आहे कंपॅरिझन ही झाली पाहिजे, आणि त्यानुसार त्या निर्गुणे आयोग समितीला मला सांगणं आहे, तौलनिक अभ्यास करा, सगळ्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे, आणि मग ठरवलं पाहिजे कोण मागास आहे आणि कोण पुढारलेला आहे. आणि शेवटी मी तुम्हाला हे नेहमी सांगायचं, हे 38% आहेत, हे एवढेच आहेत, हे तेवढेच आहे. अरे मंडल आयोगाने सांगितलं आम्ही 54% आहोत, बिहारने जनगणना केली 63% निघाले, बीजेपीचे
प्रांताध्यक्ष बावनकुळे म्हणतात जनगणना करा. आदरणीय नेते शरद पवार सांगतात जनगणना करा. अजित दादा म्हणतात होऊ द्या खर्च, जनगणना करा. काँग्रेसचे राहुल गांधी साहेब सांगतात जनगणना करा. अरे करा जनगणना एकदाची आणि होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी, कोण किती आहे ते लोकांना कळू द्या. आणि मग समजेल की हा मागासवर्गीय बांधवांची भगिनीची, दलितांची, आदिवासींची, भटक्या विमुक्त जातींची शक्ती किती आहे, माणसं किती आहेत, लोक किती आहेत, या जनगणनेतून तुम्हाला कळेल. करा ना. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का करू शकत नाही? करा. जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, पण करा एकदाची जनगणना आणि द्या सगळ्यांना न्याय. तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगतो, लढाई फार दूरपर्यंत लढावी लागेल. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. धन्यवाद.